नमस्कार प्रेक्षकांनो, आज आम्ही आलो आहोत एक नवीन व्हिडिओ घेऊन। तर चला मग पाहूया। आणि झिरो फिगर म्हणजे काय हे खूप लोकांना माहीत नसतं। तर झिरो फिगर म्हणजे काय, ते म्हणजे जसं आपल्याकडे ते एल एम असे साईज असतात वेगवेगळे, तसं अमेरिकेतला सगळ्यात छोटा साईज म्हणजे झिरो फिगर। आणि त्या साईजला पोचायचं म्हणजे झिरो फिगर गाठायचे असं। आणि त्या पुस्तकात खूप खूप छान सल्ला दिलेला आहे आणि सगळ्या लठ्ठ लोकांना आवडणारा सल्ला आहे। काय सांगितलं आहे, दर 2-3 तासाला काहीतरी खा। आता खाऊन खाऊनच तो लठ्ठ झालेला आहे, त्याला तुम्ही ऑफिशियली अलाव केलं आता खा म्हणून, खुश झाला तो तर। पण मी म्हटलं बाबा, एवढं हे पुस्तक इतकं मोठं त्याचा खप झालाय म्हणतात आणि एवढं त्या बाईंना कोणी 80,000 देत असेल तर काय हरकत आहे, आपणही करून पाहू। हाही प्रयोग मी केला। मग काय करायचो मी, की आता दर 2-3 तासाला काहीतरी खायचं ना। मग सकाळी उठलं 6-7 झाला की आधी चहा बिस्किटं काहीतरी, त्याच्यानंतर 8-8:30 नाश्ता करायचा। मग कॉलेजला जाताना मी 3 डबे घेऊन जायचो। मग पहिला डबा 11 उघडायचा, तो डबा म्हणजे सर्वसामान्य डबा जसा पोळी भाजी चटणी पिटणी काहीतरी। मग 1:30-2 दुसरा डबा उघडायचा, त्याच्यामध्ये भात वरण तूप काही काकडी बिकडी असं काहीतरी। आणि तिसरा डबा जरा फॅन्सी, म्हणजे जो ज्याला ट्रीटमेंट म्हणू आपण असा डबा, म्हणजे काय 2 खारीक 3 बदाम 1 काजू 4 मनुकी असं काही काही। त्या लठ्ठ लोकांचा फार प्रॉब्लेम असतो, त्यांना तुम्ही सांगितलं की काय हवं ते खा, हे काय ट्रीटमेंट आहे का म्हणतात, तसं नाही सांगायचं। काय करायचं, 7 खारका घ्या म्हणायचं, अशा उभ्या मांडा, त्यातल्या पहिल्या 2 काढून टाका, शेवटच्या 2 काढून टाका, मधल्या ज्या 3 आहेत तर 3 नंबरचा तिचा डावा भाग खायचा, 4 नंबरचा उजवा खायचा आणि 5 नंबरचा डावा खायचा। असं सांगितलं मग काय, मग डॉक्टर दीक्षित किती फी तुमची असं विचार। हाही प्रयोग केला। मग घरी आलं 5:30 की परत काहीतरी खायचं, 7:30 परत काहीतरी खायचं, 9:30 जेवण करायचं, चुकून रात्री 12:30 जाग आली तर स्वयंपाकघरात जायचं आणि बघायचं काय खायलाय। म्हणजे मला असं लक्षात आलं, जसं मी बऱ्याच म्हणतो की ज्या महिला नोकरी पण करतात आणि घर पण सांभाळतात, त्यांना डोक्यात कायम एक प्रश्न असतो की संध्याकाळी भाजी काय करायची असतो की नाही, काय करायची भाजी संध्याकाळी। तसं मला नेहमी आता काय खायचं, आता काय खायचं, आता काय खायचं, एवढंच माझं आयुष्य त्याच्याभोवतीच फिरायला लागलं असं मला वाटायला लागलं की अरे म्हटलं आपण काय आयुष्य जन्म खाण्यासाठी घेतला की काय, आपण काय प्रॉब्लेम आपला। आणि महिन्याभरातच माझ्या लक्षात आलं की आपली पॅन्ट आणखीन टाईट व्हायला लागलेली आहे, पण हा प्लॅन मला सोडवे ना पटकन, कारण इतका चांगला प्लॅन होता की तो सोडवासा वाटला नाही, म्हणून तो अजून 1 महिना एक्सटेंड केला। 2 महिन्यांनी माझं वजन 3 किलो वाढलेलं होतं। म्हणजे सगळे एवढे प्रयोग झाले, तुम्ही सगळ्यांनी हे केले सगळे प्रयोग बरोबर, जे माझं झालं ते तुमचं पण झालं। काय झालं प्रयोगांचं फळ, एक तर वजन वाढलं नाहीतर कमी झालं थोडं आणि पुन्हा जागेवरून पोचलं। असं का झालं बरं, याचा मी अभ्यास केला की असं का होतं सगळ्या डायट प्लॅनचं। काही डायट प्लॅन तुमची उपासमार करणारे असतात, ते कुठलं ते अमुक लाईफ तमुक लाईफ वाले तुम्हाला शेक देतात, हे 2 चमचे टाका ग्लासभर करा आणि ते प्या, मग तुम्हाला भूक लागणार नाही बरोबर, 4,500 रुपये महिना, 5,000 रुपये महिना काय ते तुम्हाला। आणि त्यांचे लोक एजंट मल्टी लेवल मार्केटिंगवाले असतात आणि ते सांग मेरा 10 किलो कम हो गया, आणि आपण तर काय सगळ्यांना खाऊन वजन कमी करायची इच्छा असते, त्यामुळे ते शेक घेतात लोक। मग ते शेक बंद झाला तुम्ही नेहमीचं खायला लागलात की पुन्हा वजन वाढतं। उपासमार करणारे डाएट प्लॅन असतात, दुसरे असतात ते अतिशय अवघड डाएट प्लॅन असतात, म्हणजे काय की 9:33 2 मनुका खायच्या। आणि मग आता कसं होतं की जसं ते बाबांचा गुण नाही आला की श्रद्धा नाही, तसं ते तुम्हाला डायटिशियन म्हणतात की अरे तुमने फॉलोच नाही केलं, ते 9:33 to 9:34 झालं, तर तुमचं गॅस्ट्रिक ज्यूस बिस काय झालं असेल प्रॉब्लेम। काही खर्चिक असतात की तुमचे पैसे संपले की आपोआप तुम्ही बंद करता।
काही असे असतात की जे म्हणतात दर 15 मिनिटाला आम्हाला तुम्ही SMS करून सांगा, दीड पोळी खाल्ली मॅडम आज, मग तिकडून त्यांचा आशीर्वाद येतो की वच्छा दीड नको, उद्यापासून एकच खा वगैरे वगैरे. तुम्ही एवढे मूर्ख होऊन जाता की त्यांनी सांगायचं आणि तुम्ही करायचं, असे ते क्लोज मॉनिटरिंगवाले प्लॅन असतात जे की तुम्हाला शक्य होत नाही पुढे चालून. काही डायट प्लॅन सांस्कृतिकदृष्ट्या विपरीत असतात, म्हणजे व्हेजिटेरियन माणसाला ते सांगतात किटोजेनिक, सकाळी 100 ग्रॅम चिकन, रात्री 100 ग्रॅम चिकन. एक डॉक्टर दिसला कुलकर्णी याड नावाच्या, त्या म्हणाल्या सर 5 वर्ष मी काय खाल्लं तर सकाळ संध्याकाळ चिकन खाल्लं. मी म्हटलं कुलकर्ण्यांच्या घरात कुणी खाल्लं नसेल एवढ्या वर्षात, तेवढं तुम्ही 5 वर्षात खाल्लं. सांगायचा उद्देश की तुम्ही त्याला अलाईन होऊ शकत नाही, असे सगळे डायट प्लॅन असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे वरचं सगळं जाऊ द्या, हे काय फारसं महत्त्वाचं नाही, ही तुमची जी मानसिकता आहे काय की तुमच्या वजनाची जबाबदारी दुसऱ्या कोणीतरी घ्यायची आहे, तिथे सगळं घोडं पेंड खातं आणि त्यामुळे हे सगळे डायट प्लॅन फेल होतात, अगदी एकही याला अपवाद नाही. मग डायट प्लॅन सक्सेसफुल कुठला होईल? त्याने तुमची उपासमार करू नये, तो अवघड असू नये, त्याला पैसे लागू नयेत, त्यासाठी तुम्हाला कोणाकडे वारंवार जावं लागू नये, तुमच्या संस्कृतीशी तुमच्या नेहमीच्या वागण्याशी तो सुसंगत असावा, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याची जबाबदारी तुम्हाला घेता आली पाहिजे. असा डायट प्लॅन जर मिळाला तरच तो यशस्वी होईल, आणि जे मी सांगणार आहे ते तसंच आहे, म्हणूनच ते यशस्वी आहे, लक्षात ठेवा. शेवटी असं वाटायला लागलं की चरबी जाळण्याचा एवढाच एकमेव मार्ग आहे की काय असं मला वाटायला लागलं. आता सगळ्यांनाच हसू आलं आहे या गोष्टी, किती मूर्खपण आहे बा. पण लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही लायपोसक्शन करता, जेव्हा तुम्ही बॅरिएट्रिक सर्जरी करता, म्हणजे काय, एका माणसाचा खाण्यावर कंट्रोल नाही, त्याचा आम्ही काय करतो, जठर जे असतं अन्न खाल्ल्यानंतर जे ज्या पिशवीत जातं ती पिशवीच कापून टाकायची अर्धी, म्हणजे काय की त्याचं पोटच लवकर भरेल, 10 पोळ्याच्या जागी 4 पोळ्या खाईल. पण ह्याच्यावरही हे लोक मात करतात, कारण शेवटी तो स्नायू आहे, तो कमावता येतो पुन्हा. मग हे लोक हळूहळू 2 वर्षात पुन्हा 10 पोळ्या खायला लागतात आणि पुन्हा वजन वाढतं. काही लोकांचं आम्ही असं करतो की जठरामधून जे अन्न बाहेर पडेल ते लहान आतड्यात जाऊच नये, म्हणजे पचनच होऊ नये, डायरेक्टली मोठ्या आतड्यात जावं, बायपास, म्हणजे असं खायचं आणि तसं टाकून द्यायचं, असे उपचार करतो. हे काही दाखवलं तुम्हाला विचित्र, याच्यामध्ये गॅस्ट्रिक बँड आहे, गॅस्ट्रिक बायपास आहे, ते दाखवलं ते तिकडे ती चरबी आहे ती 1 लिटर 1.5 लिटर असा भाव असतो, 1 लिटरला 20,000 वगैरे भाव असतो, म्हणजे वेगळे. काही लोक तर ऑपरेशनमध्ये मरतात सुद्धा फॅट एम्बोलिझम वगैरे होऊन, इट्स व्हेरी रिस्की. तुम्ही दंडातलं फॅट काढलं की ते मानेत येतं 2 वर्षांनी, मान्यातलं काढलं की पोटात येतं, अशी भानगड पण होते, हे तुम्हाला त्यावेळेला सांगत नाहीत. ते अतिशय क्रूर पद्धती आहेत वजन कमी करण्याच्या. असं कोणाला करायची इच्छा आहे का? आपल्यापैकी कोणाला तसं वाटणार नाही की असं आपण वजन कमी करावं. तर अशा एका नैराश्येच्या अवस्थेमध्ये असताना, फ्रस्ट्रेशनमध्ये असताना, मला डॉक्टर जिचकरांचं एक व्याख्यान ऐकायचा योग आला. हे जे व्याख्यान आहे, आज देखील यूट्यूबवर तुम्ही गेलात तर नागपूर फिटनेस मुवमेंट किंवा पुणे फिटनेस मुवमेंट असं तुम्ही शब्द टाकला तर तुम्हाला ते व्याख्यान ऐकायला मिळेल. एका प्रवासामध्ये मला मित्रांनी सांगितलं की तू एवढे प्रयोग केले, हे करून पहा. आम्ही प्रवासामध्ये ते व्याख्यान मी ऐकलं. त्या व्याख्यानामध्ये जिचकरांनी एक साधं सोपं सूत्र सांगितलं. ते म्हणाले की तुमच्या लठ्ठपणाला आणि डायबिटीसला इन्शुलिन जबाबदार आहे, आणि तुम्ही दिवसातून 2 वेळा जेवलात, मध्ये मध्ये काही खाल्लं नाही, तर तुमचं वजनही कमी होईल आणि तुम्हाला डायबिटीस पण कधी होणार नाही, असं त्यांनी सांगितलं. ते व्याख्यान मी 2 वेळा ऐकलं, 3 वेळा ऐकलं. मी म्हटलं बा जिचकर असं म्हणतात का की अर्धी पोळी कमी खा, जिचकर असं म्हणतात का की नॉनव्हेज खाऊ नका, जिचकर असं म्हणतात का तेल खाऊ नका, तूप खाऊ नका, असं जिचकर काहीही म्हणत नाहीत. आणि म्हणून मला खूप शंका वाटली की कसं काय होईल, सगळं खायचं कसं काय वजन कमी होणार. जशी शंका तुमच्या मनात आत्ता आहे, ती शंका माझ्याही मनात होती की कसं काय होईल.
पण मी असा विचार केला की डॉक्टर जिचकार हा इतका विद्वान माणूस आहे आणि त्यांनी जर काही म्हटलं असेल तर खरं त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल, म्हणून मी 3 महिने हा प्रयोग प्रामाणिकपणे करायचं ठरवलं. यावेळेला मात्र एक पथ्य मी पाळलं, ते असं मी असं ठरवलं की 3 महिने झाल्याशिवाय कोणालाही याविषयी सांगायचं नाही. कारण एव्हाना मी सगळ्या मित्रांमध्ये चेष्टेचा विषय झालो होतो. मी दिसलो की लोक विचारायचे आपक्या चालू आहे. आणि तुमचे लोक फार म्हणजे गमतीदार असतात. मुद्दाम तुम्ही ग्राउंडवर गेलात की मुद्दाम तुमची मैत्रीण विचारते, अगं 2 किलो कमी झाल्यासारखं वाटत आहे. आणि तुम्हाला नक्की माहिती असते की आपलं 4 किलो वाढलेलं आहे. तसे तुम्हाला मुद्दाम काही लोक डिवचत असतात, खिजवत असतात. तर मी त्यांना म्हटलं वा मला काही आत्ता काही सांगत नाही, 3 महिन्यांनी सांगेल. 1.5-2 महिने झाले लोकांनी मला विचारलं मित्रांनी की तुम्ही काय करायला लागले, म्हणजे चेहऱ्यावर तेज दिसायला लागलं आहे, फिटनेस वाटायला लागला आहे तुमचा, काय करता तुम्ही? म्हटलं मी आत्ता काही सांगत नाही, 3 महिने होऊ द्या. 3 महिने झाले माझं वजन 8 किलो कमी झालं, माझा पोटाचा घेर 2 इंच कमी झाला. लक्षात घ्या, कुठलाही डायट प्लॅन तुम्ही करा, कुठल्याही जिमनॅशियममध्ये जा, त्या फिटनेस ट्रेनरखाली तुम्ही ट्रेनिंग करा, पहिल्यांदा तुमचे गालफडं बसतात. सगळे नातेवाईक विचारायला लागतात, बायकोशी भांडण झालं का, ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. या डायट प्लॅनचं वैशिष्ट्य, यात तुमचं पोटाचं फॅट आधी जातं, पोट तुमचं कमी होतं, मग 2 इंच कमी झालं, सगळ्या जुन्या पॅन्ट यायला लागल्या. मला खूप आनंद झाला. पण प्राध्यापक माणूस, संशयी आत्मा, मी म्हटलं आपल्या घरामध्ये सगळ्यांना डायबिटीस, आईला डायबिटीस, मामाला डायबिटीस, मावशीला डायबिटीस, तर बहुतेक आपल्याला पण डायबिटीस झाला. आणि डायबिटीसमध्ये वजन कमी होतं तुम्हाला माहिती आहे, तर वजन डायबिटीसमुळे कमी होतं आणि आपण क्रेडिट द्यायला लागलो जिचकारांना. मग सगळ्या तपासण्या केल्या, असं लक्षात आलं की सगळं व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की खरंच डॉक्टर जिचकार जे म्हणतात त्याच्यात तथ्य आहे आणि हा डायट प्लॅन या देशासाठी उपयोगी पडू शकेल. आणि त्यानंतर मग मी प्राध्यापक असल्यामुळे माझ्याकडे विद्यार्थी मित्र सगळे लोक असल्यामुळे सगळ्यांवर प्रयोग केले, सगळ्यांचं वजन कमी झालं. असा एकही माणूस नाही की ज्याचं वजन कमी झालं नाही, आणि सगळ्यांची पोटं कमी झाली. आता या व्याख्यानाचा हा महत्त्वाचा भाग येतोय, लक्षात घ्या, हे तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे. मी तुम्हाला म्हटलं की या व्याख्यानानंतर तुम्ही माझ्याकडे येण्याची आवश्यकता नाही, हे समजून घ्या. हे समजून घेतलं की तुम्हाला सगळं समजलं, तुमचं आरोग्य तुमच्या हातात, तुमचं वजन तुमच्या हातात आहे, कोणालाही भेटायची आवश्यकता नाही. हा सिद्धांत नेमका काय? हा सिद्धांत असं सांगतो की रक्तामधलं इन्शुलिन लेवल वाढली की तुम्ही लठ्ठ होता. आता इन्शुलिन म्हणजे काय? की तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये डाव्या बाजूला स्वादुपिंड किंवा पॅन्क्रियास नावाची ग्रंथी असते, त्या ग्रंथीमधून हा हॉर्मोन किंवा रासायनिक पदार्थ तयार होतो, त्याला म्हणायचं इन्शुलिन. हा इन्शुलिन तयार होण्याच्या 2 पद्धती आहेत. आपल्या शरीरात इन्शुलिन 2 प्रकारे तयार होतं. एकाला आम्ही म्हणतो बेसलाईन सिक्रिशन किंवा पायाभूत स्त्राव. किती असतो? 18 ते 32 युनिट. जे डायबिटीसचे पेशंट, त्यांना माहिती आहे की 10 युनिट 12 युनिट इन्शुलिन देतात. तर 18 ते 32 युनिट इन्शुलिन तुमच्या शरीरात 24 तास थोडं 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 तयार होतं. दिवसभरामध्ये 18 ते 32 युनिट तयार होतं. हे बंद करणं तुमच्या हातामध्ये नाही, हे जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे. लक्षात आलं? 50% इन्शुलिन अशा प्रकारे तयार होतं. अपेक्षा अशी असते की इन्शुलिन तयार होण्याचा जो दुसरा मार्ग आहे तो आहे की तुम्ही खाल्लं की इन्शुलिन तयार होतं. अपेक्षा अशी आहे की जो तुमचं जर बेसलाईन सिक्रिशन 18 ते 32 आहे, तर खाण्यामुळे तुम्ही 18 ते 32 युनिट इन्शुलिन तयार करावं दिवसाभरात, अशी अपेक्षा आहे. कारण डिस्ट्रीब्युशन 50-50% रफली आहे. हे लक्षात आलं की 2 प्रकारे तयार होतं. 18 ते 32 जे पायाभूत आहे ते तुम्हाला बंद करता येत नाही, ते जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे. खाण्यामुळे तयार होणारं इन्शुलिन 18 ते 32 युनिट तुम्ही करावं अशी अपेक्षा आहे शरीराला तुमच्या. तुम्ही कोणताही पदार्थ खाल्ला तर इन्शुलिन तयार होतं. आता महत्त्वाचं लक्षात घ्या, प्रत्येक माणसामध्ये इन्शुलिन तयार होण्याचं एक माप आहे. कोणाच्या शरीरामध्ये ते माप 5 युनिटचं आहे, कोणाच्या शरीरामध्ये 10 युनिटचं आहे, कोणाच्या शरीरामध्ये 12 युनिटचं आहे. आणि जे डायबिटीसच्या अगदी तिथपर्यंत पोचले, दारापर्यंत, त्यांचं 24 आहे. एक माप आहे.
प्रत्येक वेळेला जेव्हा इन्सुलिन सिक्रेट होईल ते एक माप रिकाम होईल हे लक्षात ठेवा. आता दुसरी गंमत लक्षात घ्या की तुम्ही दोन बिस्किटं खाल्ली तरी एक माप आणि चार पोळ्या खाल्ल्या तरी एक माप इन्सुलिन पडणार हे लक्षात घ्या. इन्सुलिन सिक्रेशन तुम्ही किती खाता याच्यावर अवलंबून नाही. तुम्ही अर्धी पोळी खाल्ली तरी तुमचं माप समजा 10 युनिट्स आहे तर 10 युनिट पडणार आणि चार पोळ्या खाल्ल्या तरी 10 युनिट इन्सुलिन पडणार लक्षात घ्या. अजून एक गोष्ट महत्त्वाची, एकदा तुमचं माप रिकामं झालं की ते भरायला 55 मिनिटं लागतात. म्हणजे पुन्हा जर इन्सुलिन पडायचं असेल तर ते 55 मिनिटाच्या नंतर पडेल. याचा अर्थ काय, तुम्ही जेवायला बसलात तुमचं जेवण जास्तीत जास्त 55 मिनिटं जर चाललं तर इन्सुलिन एकदाच तयार होणार आहे. 56व्या मिनिटात गेलात की दुसरं माप पडणार आहे इन्सुलिन. याचं महत्त्व काय तर आपल्या डायट प्लॅनमध्ये आपण 55 मिनिटात जेवा असं सांगत असतो. त्याचं कारण काय की इन्सुलिन सिक्रेशन आम्हाला 2 वेळा करायचं नाही एकदाच करायचं आहे. म्हणून लक्षात आलं इन्सुलिनबद्दल की 2 प्रकारे तयार होतं. बेसलाईन 18 ते 32 युनिट तुम्हाला थांबवता येत नाही. खाण्यामुळे तयार होणारं इन्सुलिन ते तुम्ही बदल करू शकता. 18 ते 32 युनिट तुम्ही तयार करावं दिवसात अशी अपेक्षा असते. प्रत्येकाचं इन्सुलिनचं एक माप आहे लक्षात घ्या. कोणाचं 5 युनिट, कोणाचं 10 युनिट, कोणाचं 12 युनिट. तुम्ही अर्धी पोळी खाल्ली तरी एक माप, चार पोळ्या खाल्ल्या तरी एक माप इन्सुलिन पडणार आहे लक्षात ठेवा. एकदा माप रिकामं झालं की ते भरायला 55 मिनिटं लागतात, त्याच्यानंतर पुन्हा इन्सुलिन पडू शकेल. हे लक्षात आलं सगळ्यांच्या इन्सुलिनबद्दल? व्हेरी गुड. आता जे आमचे डॉक्टर मित्र इथे बसले असतील ते म्हणतील तुम्ही काय इन्सुलिनबद्दल घेऊन बसलात, ग्रेलिन आहे, लेप्टिन आहे, अमुक आहे, धमुक आहे. काही लोकांनी ओबेसिटीमध्ये 2 वर्ष अभ्यास केला आहे. जेवढा जास्त अभ्यास तेवढा जास्त कॉम्प्लिकेशन. मग कमी अभ्यास केला तरी जे समजण्यासारखं आहे, फिजिओलॉजी फर्स्ट इयर MBBS, भारताच्या क्रिकेट टीमला आउट करायचं असेल तर विराट कोहलीला बाद करा, बाकीची टीम आपाप गळते. बुद्धिबळामध्ये विश्वनाथन आनंद जे महत्त्व आहे किंवा फुटबॉलमध्ये मेसीचं जे महत्त्व आहे ते शरीराच्या हॉर्मोन सिस्टीममध्ये इन्सुलिनचं आहे. एकदा तुम्ही इन्सुलिनला रस्त्यावर आणा सगळं तुमचं शरीराचे हॉर्मोन्स रस्त्यावर येतात व्यवस्थित आणि काम करायला लागतात. त्यामुळे पब्लिक हेल्थ कॅम्पेन म्हणून आम्हाला काही एखाद्या पेशंटचे आम्हाला इंटरेस्ट नाही आहे, आम्हाला पूर्ण समाजाचा इंटरेस्ट आहे. त्यामुळे आम्ही इन्सुलिनवर कॉन्सन्ट्रेट करतो आणि त्याचे आम्हाला खूप चांगले निकाल रिझल्ट मिळत आहेत. इन्सुलिन हे अतिशय महत्त्वाचं हॉर्मोन आहे. ही ती ग्रंथी दाखवली. आता लक्षात घ्या की इन्सुलिनचं काम काय. इन्सुलिन हे एक संग्राहक संप्रेरक आहे. शरीरामध्ये ऊर्जा साठवणे, निर्मिती करणे हे काम इन्सुलिनचं आहे. सो इट्स अ कॉन्झर्विंग हॉर्मोन. आणि मी म्हटलं तुम्ही काही खाल्लं की इन्सुलिन तयार होतं. आता तुम्ही अनेक गोष्टी खाता, जेवायला बसलात की तुम्ही भाजी पोळी वरण भात कोशिंबीर लोणचं चटण्या पापड काय अनेक गोष्टी खातात. आजकाल लग्नांमध्ये तर 300-300 पदार्थ असतात, 40 प्रकारचे स्वीट डिश असतात. पण जसं गायीने कुठलाही चारा खाल्ला तरी पांढरं दूध देते तसं तुम्ही काही खाल्लं तरी त्याचं रूपांतर 3 गोष्टींमध्ये होतं जे रक्तामध्ये ॲब्सॉर्ब होतं पचन झाल्यानंतर, कर्बोदक किंवा कार्बोहायड्रेट्सपासून ग्लुकोज, प्रोटीन्स किंवा प्रथिनांपासून अमायनो ॲसिड्स आणि चरबीपासून फॅटी ॲसिड्स मेदाम्ल. हे 3 पदार्थ तुमच्या रक्तामध्ये येतात पचन झाल्यानंतर, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही 100 गोष्टी खाल्ल्या म्हणजे 100 पदार्थ येत नाही, 3च येतात. सगळ्यांचं रूपांतर 3मध्ये होतं शेवटी. मग आता काय की तुमच्या शरीरामध्ये कोट्यवधी पेशी आहेत, या प्रत्येक पेशीला जिवंत राहण्यासाठी ऊर्जा लागते. ही ऊर्जा मिळण्याच्या शरीरामध्ये 2 इंधनं अवेलेबल आहेत. जसं तुमची गाडी पेट्रोलवर चालते डिझेलवर चालते तसं आपल्या पेशींना 2 प्रकारच्या इंधनापासून ऊर्जा मिळू शकते. एक आहे ग्लुकोज, 1 ग्रॅम ग्लुकोज जाळली की 4 कॅलरी मिळतात आणि 1 ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं की 9 कॅलरी ऊर्जा मिळते. आता तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल, 1 ग्रॅममध्ये 4 कॅलरी वाला इंधन आवडेल का 1 ग्रॅममध्ये 9 कॅलरी वाला आवडेल? 9 कॅलरी वाला आवडेल. तसं आपल्या शरीराच्या सगळ्या पेशींना चरबी जाळायला आवडतं. याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे. ही गाडी फक्त पेट्रोलवर चालते म्हणजे ग्लुकोजच लागतं मेंदूला, मात्र बाकी शरीराच्या सगळ्या पेशी
दे आर हॅपी विथ फॅटी ॲसिड्स, कारण कमी कामात जास्त एनर्जी मिळते. मग दोन प्रकारच्या इंधनं तुम्हाला अवेलेबल आहेत, लक्षात घ्या. ज्या बऱ्याच लोकांना भीती वाटते आमचे प्रोटीन जातील, आमचं मसल जाईल, लक्षात घ्या शरीराचं प्रेफरन्स ऊर्जेसाठी ठरलेलं आहे. शॉर्ट बाउट असेल काही 10 सेकंद पळायचं असेल तर कार्बोहायड्रेट वापरलं जाईल, 2 तास पळायचं असेल तर फॅट वापरलं जातं. सामान्यपणे तुमचं फॅट वापरलं जातं कुठल्याही मोठ्या कामामध्ये. जेव्हा तुमची उपासमार होते, 6-6 महिने तुम्हाला खायला मिळणार नाही किंवा आठवडाभर खायला मिळणार नाही, तेव्हा तुमच्या प्रोटीन्सला हात लागू शकतो. लक्षात ठेवा, शरीर प्रोटीन्स ऊर्जेसाठी कधीही वापरत नाही. तर दोन एनर्जी तुम्हाला सोर्स सांगितले मी. मग आता ग्लुकोज रक्तामध्ये फिरतंय, खाऊन झालं, पचन झालं, रक्तामध्ये ग्लुकोज आहे. आता रक्त सगळ्या पेशींच्या भोवती फिरतच आहे. तुम्हाला वाटेल साधं सोपं काम आहे, आता ग्लुकोज पेशीत जाईल, पेशी ग्लुकोज वापरतील. तसं नाही आहे, तिथे मोठी अडचण आहे. ती अडचण अशी आहे की प्रत्येक पेशीला एक कुलूप लावलेला आहे. त्या कुलूपाला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो. जोपर्यंत ते कुलूप उघडलं जाणार नाही तोपर्यंत ग्लुकोज त्या पेशीत जाऊ शकत नाही. कितीही ग्लुकोज असो रक्तामध्ये, ती पेशीत जात नाही. मग इन्शुलिनचं पहिलं काम काय असेल तर ते काय, हे कुलूप उघडायचं आणि ग्लुकोज पेशीमध्ये आत टाकायची, हे पहिलं काम. मग ते पेशी ते ग्लुकोज वापरतात. दुसरं काम काय, तुम्ही खूप खाल्लेलं आहे, पेशींनी ग्लुकोज वापरली, त्यांचं काम झालं, अजून ग्लुकोज उरली, त्याचं काय करायचं? तुम्ही खूप पैसे जमा केले, खिशात भरले, खिसा भरला, तुम्ही काय करता, कपाटात ठेवता. तसं शरीर काय करतं की अजून ग्लुकोज शिल्लक आहे, त्याचं रूपांतर ग्लायकोजन नावाच्या पदार्थामध्ये करतं. आणि ग्लायकोजन म्हणजे काय, की ग्लुकोजचे अनेक मॉलिक्युल्स एकत्र आणून ग्लायकोजन तयार होतं. हे 100 ग्रॅम ग्लायकोजन तुमच्या लिव्हरमध्ये साठवलं जातं. 100 ग्रॅम ग्लायकोजनपासून तुम्हाला 400 कॅलरी ऊर्जा मिळते. सामान्यपणे आपल्याला 2000 कॅलरीची आवश्यकता असते सर्वसामान्यपणे. म्हणजे काय, तुम्हाला अडीअडचणीच्या वेळेला गरज पडली तर हे ग्लायकोजन ब्रेकडाऊन करून तुम्हाला तुमचं काम 3-4 तासाकरता चालवता येतं. यासाठी हे ग्लायकोजनची व्यवस्था शरीरामध्ये आहे. आता ग्लायकोजन पण बनवून झालं, त्याचाही स्टॉक फुल झाला, खिसाही भरला, कपाटातलंही भरलं, आता काय करायचं, बँकेत जाऊन FD काढा, करावंच लागतं ना. तसं शरीरामध्ये ह्या ग्लुकोजचं रूपांतर, लक्ष देऊन ऐका, अतिरिक्त ग्लुकोजचं रूपांतर यकृतामध्ये किंवा लिव्हरमध्ये इन्सुलिनच्या प्रभावाखाली फॅटी ॲसिडमध्ये होतं, चरबीत होतं आणि ती साठवून ठेवली जाते. आता खूप लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल की मी तर तेल खात नाही, तूप खात नाही, बटर खात नाही, अंड्यातलं सुद्धा पिवळं फेकतो, कंसात मूर्खासारखं. कोणी फेकत असेल तर फेकू नका आता, आजपासून पुढे काही गरज नाही फेकाय. कारण त्याच्यामध्ये 250 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असतं असं म्हणतात. पण कोलेस्ट्रॉल तुमच्या रक्तात काही कोलेस्ट्रॉल म्हणून जात नाही. तीनच पदार्थ शेवटी, ग्लुकोज, फॅटी ॲसिड, अमायनो ॲसिड, तेच होणार आणि ॲब्सॉर्ब होणार. कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरात तयार होत असतं. मग पहिलं काम सांगितलं इन्शुलिनचं, ग्लुकोज पेशीत टाकणे. दुसरं काम, ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करणे. तिसरं काम, ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये करून साठवून ठेवणे. जे फॅटी ॲसिड म्हणूनच फिरतंय रक्तात त्याचं रूपांतर तर चरबीत करून ते साठवून ठेवतंच. जे अमायनो ॲसिड आहेत त्याचं रूपांतर अनेक प्रथिनांमध्ये करतं, प्रोटीन्समध्ये करतं. जसं हिमोग्लोबिनमध्ये हिम आणि ग्लोबिन, तर ग्लोबिन हा प्रोटीन असतो, त्याची निर्मिती करायला लागते. ते काम इन्शुलिन करतो सगळं. म्हणजे तू लक्षात आलं की शरीरामधली निर्मितीची कामं, एनर्जी साठवून ठेवायची कामं इन्शुलिन करतो. या इन्शुलिनची पातळी जर रक्तातली वाढली तर काय होतं? तुम्ही जर गुगलवर गेलात आणि हायपर इन्शुलिनेमिया असा शब्द टाकला तर तुम्हाला 1000 रिसर्च पेपर मिळतील जे तुम्हाला सांगतील की इन्शुलिन वाढलं की ब्लड प्रेशर वाढतं, इन्शुलिन वाढलं की लठ्ठपणा येतो, इन्शुलिन वाढलं की रक्तातली चरबी वाढते. आणि सगळ्यात भयानक काय होतं, तुमच्या शरीराच्या पेशींना वाढलेल्या इन्शुलिनच्या लेवलची सवय नाही. कारण आपण जेव्हा जन्माला आलो, या माणूस म्हणून जन्म पृथ्वीवर आला, तेव्हा आपण काय होतो, आपण शिकारी होतो. आपल्याला खायला मिळायचं केव्हा, जेव्हा तुम्ही शिकार करायचे तेव्हा खायला मिळायचं. ते मिळालं की तुम्ही भरपूर खाऊन घ्यायचे, इन्शुलिन त्याचं काम करायचं, त्याचं रूपांतर चरबीत व्हायचं आणि ती चरबी साठवली जायची. आणि मग 4 दिवस काही पुढे तुम्हाला असं नव्हतं सकाळ संध्याकाळ हरीण समोरून उभं, भाऊ ब्रेकफास्टची वेळ झाली खाऊन घ्या, असं नव्हतं.
तुम्हाला पळावं लागत होतं 10-10 किलोमीटर आणि मग तुम्हाला कुठेतरी शिकार मिळायची. मग काय व्हायचं, या 10 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये इन्सुलिनचे लेवल खाली जायचे आणि मग तुमचं फॅट बर्न व्हायचं सगळं. मग आपलं शरीर त्याच्यासाठी निर्माण झालेलं आहे इन्सुलिन कमी असण्याला. तुम्ही त्याला इन्सुलिन जर वाढवलं तर काय होतं, मग पेशी त्याला रेझिस्टन्स निर्माण करतात, विरोध निर्माण करतात. त्याला आम्ही तांत्रिक भाषेत इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतो. आणि मग एकदा हा इन्सुलिन रेझिस्टन्स झाला की जे तुमचं माप पूर्वी 5 युनिटचं होतं ते वाढून 10 युनिट होतं, मग 10-20 होतं. असं करता करता शेवटी एक दिवस अशी अवस्था येते की रक्तातलं इन्सुलिन वाढलेलं आहे, रक्तातली ग्लुकोज वाढलेली आहे, पण ती ग्लुकोज काही त्या पेशीत जाऊ शकत नाही कारण तुमचं इन्सुलिन जे आहे ते डिफेक्टिव्ह झालेलं आहे. ते त्या कुलपाला, मग ते कुलूप आता पेशींनी काय केलं, त्या कुलपावर हातोडे मारले 2, त्याचा आकार बदलला, आता ते किल्ली लागत नाही. अशा प्रकारे इन्सुलिन वाढतं, ग्लुकोज वाढतं, मग तुम ते ग्लुकोज तुमच्या लघवीतून बाहेर जायला लागतं, तुमचं शरीर बारीक व्हायला लागतं, वजन कमी होतं, मसल झडायला लागतात. मग तुम्ही डॉक्टरांकडे जाता, मग उपाशीपोटी 220, जेवण झाल्यानंतर 240 असं डायग्नोस होऊन तुम्हाला डायबिटीसचा लेबल आम्ही लावतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींना काय कारणीभूत आहे, वाढलेलं इन्सुलिन कारणीभूत आहे. इन्सुलिन वाढणे, इन्सुलिन रेझिस्टन्स, लठ्ठपणा आणि डायबिटीस ही एकाच प्रवासातले टप्पे आहेत, लक्षात घ्या हे मी सांगितलं. इन्सुलिन कमी झालं तर उलट्या गोष्टी सुरू होतात. इन्सुलिनची लेवल कमी झाली तर पहिल्यांदा काय होईल, रक्तातली ग्लुकोज वापरली जाईल, मेंदूपुरती ठेवून बाकीची पेशी वापरतील. तरी तुम्ही काही खाल्लं नाही तर काय होतं, यकृतामधलं ग्लायकोजन ब्रेकडाऊन होऊन 300-400 कॅलरीज तुमचं 1-4-5 तास त्याच्यात काम निघून जाईल. आणि तरी तुम्ही काही खाल्लं नाही समजा तर काय, मग पुढे मग तुमची चरबीला हात लागेल, मग तुमच्या शरीरात जे फॅट आहे त्याला हात लागेल आणि तुमचं फॅट बर्निंग सुरू होईल. म्हणजे ज्याला कोणाला आपलं पोट कमी करायचं आहे, ज्याला कोणाला आपलं वजन कमी करायचं आहे, त्याला काय करावं लागेल, इन्सुलिनची लेवल कमी करायला लागेल. आता सगळे बुद्धिमान लोक आहेत, कमी खाऊन होणार आहे का, कमी खाल्ल्याने इन्सुलिनची लेवल कमी होणार आहे का, नाही, पण कमी वेळा खाण्याने मात्र होईल. बरोबर, कारण प्रत्येकाला एकच माप पडणार आहे, अर्धी पोळी खाल्ली तरी एकच माप, 2 पोळ्या खाल्ली तरी एकच माप. त्यामुळे तुम्ही आता जवळपास ते आता निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलेले आहात. आता मी किती वेळा इन्सुलिन तयार करायचो, म्हणजे हे डायट प्लॅन करायच्या आधी नाश्ता, चहा, दुपारी डिपार्टमेंटला गेलं की चहा, पुन्हा जेवण, मग चहा, 10-12 वेळा इन्सुलिन तयार करायचो. आणि माझं माप समजा 8 युनिटचं असेल तर मी 80 युनिट तयार करत होतो आणि मला किती लागत होतं, 18-32 युनिट लागत होतं. म्हणजे 50 युनिट इन्सुलिन मी जास्त तयार करत होतो, त्याच्यामुळे माझं शरीर चरबीला हात लावत नव्हतं आणि मी लठ्ठ झालो होतो. आणि मी काही नसतं केलं तर मला डायबिटीस पण झाला असता. आता तुम्ही बघा, तुम्ही लिहा, तुम्ही किती वेळा इन्सुलिन तयार करता, तुम्हाला कळेल की आपण 5 वेळा करतो, 6 वेळा करतो, काय असेल ते. चला, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आता उपाय काय. मग तुमचं लक्षात आलं की इन्सुलिन कमी करायचं आहे, कसं कमी करता येईल, जितकं कमी वेळा जेवाल तेवढं चांगलं, जितकं कमी वेळा खाल दिवसातून तेवढं चांगलं. आणि खाणं म्हणजे काय, 1/2 चमचा साखर घातलेला चहा पिला तरी एक जेवण आहे, लक्षात ठेवा, कारण एक माप इन्सुलिन पडणार आहे. 2 बिस्किटे खाल्ले जाता जाता तरी एक माप इन्सुलिन पडणार आहे. स्वयंपाकघरामध्ये मुठभर शेंगदाणे खाल्ले तरी एक माप इन्सुलिन पडणार आहे. मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर त्यांनी सॅम्पल म्हणून 1/2 पेढा हातावर ठेवला तरी एक माप इन्सुलिन पडणार आहे, लक्षात ठेवा. मग काय करायचं, उपाय तुम्हाला सांगतो. आता हे लिहून घ्यायला हरकत नाही. कडक भूक लागण्याच्या 2 वेळा तुमच्या ओळखा. खूप लोकांना ओळखूच येणार नाही कारण आयुष्यामध्ये कडक भूक हा अनुभवच घेतलेला नाही. पण ठीक आहे, तुम्हाला नाही कळलं तर काय करा, 2 पॅटर्न जगामध्ये फेमस आहेत. एक आहे 9:00 संध्याकाळी 6, दुसरा आहे 12:30 12:30 9:30. तर एक कुठला तरी पॅटर्न निवडा, हळूहळू ट्रायल अँड एररने तुमचं ॲडजस्ट होईल. आणि त्या 2 वेळा निवडा, त्या 2 वेळा जेवा. एकदा तुमच्या वेळा ठरल्या की त्या 2 वेळांना फिक्स जेवायचं, 15-20 मिनटं इकडे तिकडे चालेल. 10:00 ची वेळ आहे, 9:45 ते 10:15 जेवण सुरू करा, नाही तर पुन्हा ते स्टार्वेशन सिग्नलची भानगड होईल बरं का. 10:00 जेवलं 12:00 जेवलं तर असं नाही, त्या वेळेला जेवायचं. आम्ही तर असं सांगतो की कामासाठी जेवण ॲडजस्ट करू नका, जेवणासाठी काम ॲडजस्ट करा, कारण तुम्ही नीट राहिलात तर काम नीट राहील.
आणि जेवायला काय 10 मिनिटं पुरतात. एकदा जेवायला बसलात की जास्तीत जास्त 55 मिनिटात जेवण संपवा. का? पुढे गेलात तर इन्शुलिन परत तयार होणार आहे. आपल्याला इन्शुलिन एकदाच तयार करायचं. दोनदा जेवून इन्शुलिन दोनदाच तयार होणार दिवसात, बेस्ट पॉसिबल. लगेच मला उद्या फोन, सर आमचं जेवण तर 15 मिनिटात होतं, 55 मिनिटं कसं काय जेवायचं? मी तुम्हाला 55 मिनिटं जेवायला सांगत नाही, मी तुम्हाला सांगतोय की जास्तीत जास्त 55 मिनिटं. का बरं 55 मिनिटं? खाण्याबद्दल लोकांच्या मनात खूप समज आहेत. माझ्या आजीने सांगितलंय की अक्रोड खाल्लं की बुद्धी वाढते. खा बाबा, काय हरकत नाही. ही बाई आता 70 वर्षाची आहे, पण खा. अक्रोड खायचं अक्रोड खा, ड्रायफ्रूट खा, फळं खा, दूध प्या, जे काही करायचं ते करा, पण त्या 55 मिनिटात करा. पिझ्झा खावा असं वाटला काही प्रॉब्लेम नाही, पार्सल आणा घरी खा. कुठली गोष्ट खायची नाही असं नाही आहे, लक्षात घ्या. पण जे खायचं, मिठाई दुकानात त्यांनी पेढा दिला सॅम्पल, ठेवून द्या तो पुडी बांधून खिशात, जेवताना खा. 55 मिनिटं वेळ आहे तुम्हाला, त्या 55 मिनिटात काय हवं ते खा. महत्वाची गोष्ट अजून, जेवताना शक्यतो गोड कमी खा. डायबिटीसवाल्यांनी तर खाऊच नका, पण इतरांनी पण जेवढं गोड कमी खाल, जेवढी साखर बंद कराल आयुष्यातली, तेवढं तुमचं आरोग्य चांगलं राहील. आता मॉडर्न सायंटिस्ट म्हणायला लागले आहेत की शुगर अँड इन्शुलिन आर रिस्पॉन्सिबल फॉर डायबिटीस. पूर्वी आपण जी म्हण आहे, साखरेचं खाणार त्याला देव देणार, त्याला पुढे आम्ही डायबिटीस असं आता लावतो. रॉबर्ट लस्टिक नावाचा सायंटिस्ट जो आहे UK मधला, तो गेली 20 वर्ष शुगर इंडस्ट्रीशी भांडतोय. तो असं म्हणतो की शुगर इज ॲडिक्टिव्ह. गोडघाशे लोक काही असतात ते आज देखील गोड नाही मिळालं तर गुळाचा खडा खातात जेव्हा झाल्यानंतर. असतील तुमच्या इथे काही, कारण शुगर इज ॲडिक्टिव्ह. तो म्हणतो की 18 वर्षापर्यंत जसं तुम्ही दारू आणि सिगरेट विकायला परवानगी देत नाही, तसं साखर विकायला परवानगी बंद करा लहान मुलांना, असं तो म्हणतो. तर साखर कमी करा, फायदा होईल. जेवणातले प्रोटीन्स वाढवा, प्रथिनं वाढवा. जेवढं तुम्हाला प्रोटीन वाढवता येतील, कार्बोहायड्रेट कमी करा, प्रोटीन वाढवा. म्हणजे काय करा, जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांनी पोळी थोडी कमी करा, मोड आलेलं कडधान्य खा, सोया चंक्स खा, शेंगदाणे खा, पनीर खा, चीज खा, दूध प्या, पोळी भात कमी करा आणि हे पदार्थ वाढवा. त्याचा तुम्हाला वजन कमी करण्यामध्ये जास्त फायदा होईल. जे नॉनव्हेज आहेत त्यांना प्रश्नच नाही, तुम्ही अंडं खा, चिकन खा, मटण खा, सगळ्यामध्ये प्रोटीन्स आहेत. कार्बोहायड्रेट कमी करा, प्रोटीन्स वाढवा. खूप काही बदल करायची आवश्यकता नाही, पण थोडा बदल केला तरी तुम्हाला त्याचा फायदा दिसेल. काय सांगितलं मी डाएट प्लॅन? कडक भूक लागण्याच्या 2 वेळा ओळखा, त्या 2 वेळा जेवा, त्या 2 वेळा फिक्स ठेवा. 15-20 मिनिटं इकडे तिकडेच चालेल. एकदा जेवायला बसलात की 55 मिनिटात जेवण संपवा. 2 जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका. खूप या वाक्यावर खूप लोकांना दुःख झालं असेल की आता कसं आपलं कसं होणार. आता जेवताना शक्यतो गोड कमी खा आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा, हा हा डाएट प्लॅन आहे. पण थोडंसं मध्ये काय घेता येईल